परभणीची लोकप्रिय खासदार माननीय संजय उर्फ बंडू दादा साहेब त्यांच्या मार्गदर्शन एकही काम त्यांनी दाखवलं नाही, दाखवा ना माझ्यासारखं। मी गोदावरीवरती दोन पूल बांधले, गडकरी साहेबाच्या हाताने उद्घाटन करून काढले, त्याची पुस्तकं छापली मी, 3 वर्षाचा अहवाल, 251 दिवसाचा अहवाल त्यांनी काढून दाखवा ना मी हे काम केलं रस्त्याचं। आज गंगा कैला पाणी पुरवठा मी आणला, आयटीआय मी आणली, डिग्रचा बंधारा मी आणला, एवढा मोठा मी आणला, मी उद्घाटन केलं, परतफेड झाली म्हणतायत। हे चुकीचं हे साहेब, असं चुकीचं। मी बँकर आहे, मला माहिती आहे, एखादी पार्टी एखादी पार्टी लॉज होते ती दाखवते, तेव्हा ते सिव्हिल काही होत नाही ना। त्यांनी स्वतःचा जीव वाचून घेतलाय, लोकांना शेतकऱ्यांना फसवलंय। आता तुमच्याकडे 5000 लोन असेल तर त्याचं 1000च फुटणार, 4000 तुमच्या सिव्हिलला राहणारच आहे ना। अशा पद्धतीने त्याचा तो गोंधळ आहे, तो स्वतःला फार मोठा हुशार समजतो। काल परवा डीसीएम साहेबांच्या ऑफिसमध्ये आलो होतो, पंजाबमध्ये सुद्धा त्यांनी हा घोटाळा केलेला आहे, तिथून वॉरंट आलं होतं। साहेबांना माहित असेल, आता मी इथे बोलत नाही ती गोष्ट। आता मागणी काय तुमची? माझी मागणी एवढीच आहे, त्यांनी शेतकऱ्याचे सर्वे कोरे करून द्यावात। मला आम्हाला दुसरं त्याच्याशी काही दुश्मन नाही आहे, इलेक्शन येत आहे जात आहे, प्रतिनिधी होतो जातो, पण लोकांसाठी काही केलं नसताना मी आमदार कसा आहे हे म्हणायला तुला अधिकार नाही आहे। माझं मला म्हणायचा अधिकार आहे, कारण मी ह्या मतदारसंघात करून दाखवलं। शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज गंगाखेड शुगर्स आणि एनर्जी लिमिटेडच्या या ठिकाणी सगळ्या अनागोंदी कारभाराविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेऊया स्वतः खासदार आपल्यासोबत। नेमके काय मागण्या आहेत, कशासाठी हा मोर्चा होता आजचा? मोर्चा होता की कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याला 8 तासाची तरी किमान लाईट वेळेवर द्यावी, आणि गंगाखेड शुगरने केलेल्या अंधागोंदी कारभाराच्या विषयाने हजारो शेतकऱ्याच्या नावाने ह्या ठिकाणी कर्ज उचलण्यात आलेले आहेत। बँकवाल्यांनी कर्ज कोणाच्या भरोशावर दिले, शेतकऱ्यांनी काही कोणाकडे काही बँकेकडे मागणी केलेली नाही कर्जाची, मग मागणी नसताना कर्ज दिल्या गेलं, आणि दिल्या गेलं तर परस्पर त्याच्या खात्यावर उचललं कोणी? विशाल आपलं पंकजच्या नावानं जर कर्ज घेतलं असेल पंकजनं, तर पंकजच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे। मी उचललं असेल तर माझ्या खात्यात जमा व्हायला पाहिजे, पण माझ्या खात्यात जमा न होता परस्पर कोणी उचललं आणि घेतलं कोणी, उचललं कोणी? आम्ही सहज बँकेमध्ये जर गेलो आम्ही एकटी कर्ज घ्यायला, तरी बँक आमच्याकडे 10 कागदाची मागणी करते, 10 ठिकाणी सह्या मारायला लावते। इथं सही नाही, कागद नाही, काही नाही, कर्ज दिलं आणि परस्पर वळतं बी झालं, हे कसं झालं? किती कर्ज आहे, किती शेतकऱ्यांचं असं तुमच्याकडे आलेली माहिती? माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार तुम्ही कमी 8-10 हजार शेतकऱ्याचा विषय आहे, एवढ्या लोकांच्या नावानं कर्ज असे अंदाजीच, आणि कर्ज त्याच्याच नावानं नाही आहे, कर्ज वाहन चालकाच्या वाहनाच्या नावावर बी कर्ज आहेत, त्याच्या काही संस्थेवर बी कर्ज आहेत, त्यांच्या वैयक्तिक संस्थेचा मला काही अधिकार नाही बोलायचा, पण ज्या वाहनाच्या नावानं तुम्ही कर्ज घेतले, ज्या शेतकऱ्याच्या नावानं तुम्ही कर्ज घेतले, त्याचे सिव्हिल कोरे करा, काही आमचं म्हणणं नाही तुमचं, तुम्ही सिव्हिल कोरे करून द्यावं। आणि इथं आता भारतीय जनता पार्टी त्यांचं समर्थन करते आहे, म्हणजे भारतीय जनता त्या चोरीमध्ये सहभागी आहे का? एवढा जर भारतीय जनता पार्टीला जर समजा त्याच्यात पुळका वाटत असेल, तर ह्या शेतकऱ्याचा सिव्हिल कोरा करण्यासाठी भाजपनं पुढे यावं की बाबा गुटीला सहन होत नाही, गुटीची तेवढी आता दायत राहिलेली नाही, त्यामुळे आम्ही त्याचं कर्ज माफ करतो, आम्ही तुमचं स्वागत करू। पण या सर्व आंदोलनाला उशीर झालाय असा आरोप करण्यात येतो की हे प्रकरण खूप पूर्वीच आहे, मग आता मोर्चा का काढण्यात आला असाही प्रश्न विचारला। हो, आता का करण्यात आला? गंगाखेड शुगरचा G7 कधी झाला? गंगाखेड शुगरचा G7 कधी झाला? ज्या दिवशी आम्ही मोर्चाला सुरुवात केली की लगेच G7 झाला ना, म्हणजे लोकांना झोपी धोंडा घालायचा होता गंगाखेड शुगरला, नोटिसा आत्या आल्या, आता नोटिसी सगळ्या जप्तीच्या नोटिसी आल्या, आता बघा तुम्ही गव्हाणगावच्या शेतकऱ्याला कोर्टानं जप्तीची नोटीस दिली आहे, मग ही आता आली म्हणूनच आम्ही आलो ना। इतके दिवस कोणाला नोटीस नव्हती, काही नव्हती, आम्ही समजून घेत होतो तुम्ही एकीकडे दिवाळं काढता,
आणि लोकायला दाखता की आम्ही आता धोक्याच्या माथी मारून मोकळ व्हायचा प्रयत्न करता पण मोकळे असे तुम्ही होणार नाही। 12,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला असं काल पेपरला जाहिरात दिलेली आहे त्यांच्या G7 कडून। ह्या नवीन ह्या लोकांचा जर शेतकऱ्याचा जर सातबारा कोरा झाला असेल तर रत्नाकर गुट्टे साहेबाचा मी त्या भर गंगाखेडच्या चौकामध्ये त्यांचा सन्मान करतो मोठा। आता ही लढाई कुठपर्यंत जाणार आहे? जोपर्यंत शेतकऱ्याचा सिव्हिल कोरा होत नाही तोपर्यंत। एकूणच बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर या ठिकाणी कारखान्यानं कर्ज घेतलेले तोपर्यंत जोपर्यंत त्यांचा सिबिल क्लिअर केला जात नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असा या ठिकाणी इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, गंगाखेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।